नमस्कार, मी श्रद्धा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज रविवार आहे तर सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे आवरलं आणि आता जेवणाची तयारी करणार आहे. तर आज संडे स्पेशल काय करणार आहे तर हे तुमच्याशी पण शेअर करणार आहे. तर संडे स्पेशल चाललाय विचार नॉनव्हेज करायचा, तर नॉनव्हेजमध्ये आज काय करणार आहे तर हे तुम्हाला पण दाखवणार आहे आणि त्याची सर्व रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला करूया, काय करणार आहे ते नक्की बघा. तर इथे घेतलेलं आहे अर्धा किलो मटण आणि हे स्वच्छ आता धुवून घेतलेलं आहे. आता याला ना मी सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आपल्या चवीनुसार म्हणजे थोडंसं मीठ घालून आणि अर्धा लिंबू पिळून म्हणजे थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवणार आहे. तर चला आधी हळद मीठ वगैरे सर्व लावून घेते. आता इथे मटण मॅरिनेट करायला ठेवून देणार आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं अद्रक लसूण कोथिंबीर आणि जिरं याची पेस्ट करून घेणार आहे. आता आपल्याला मटण पहिले शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपल्या प्रमाणात अद्रक लसूण हे सर्व काही मिक्स करून घेणार वाटून घेणार आहे मिक्सरला. इथे आता मीडियम आकाराचा एक कांदा चिरून घेतलेला आहे. एवढा खडा मसाला घेतलेला आहे, 2 तेजपत्ता आणि थोडं 2-3-4 लवंग, 3-4 मिरे आणि थोडीसं दालचिनीचा तुकडा. आणि इथे अद्रक लसूण थोडी कोथिंबीर आणि थोडं जिरं हे सर्व ना इथे वाटून घेतलेलं आहे. आणि आता इथे कुकर ठेवलं आहे, कुकरमध्ये मी तेल घालून घेणार आहे आणि मग मी पहिले आता मटण शिजायला टाकून देणार आहे. तर चला, तर आता इथे कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये सगळ्यात आधी खडा मसाला टाकून घ्यायचा. तर हे गावठीची मटण आहे तर मग गावठी मटण असं डायरेक्टली गॅसवर शिजत नाही लवकर, आणि मटण गॅसवर डायरेक्टली शिजतच नाही, त्याला कुकरला शिट्ट्या करून घ्याव्याच लागतात. त्यामुळे मग इथे मी कुकरमध्ये करते. तर कुकरमध्ये सगळ्यात आधी तेल घालून घेतलं आणि खडा मसाला थोडासा टाकायचा, जेणेकरून ना सूपला खूप छान टेस्ट येते. तीच टेस्ट आपण त्याच सूपचा, आपण मटण म्हणजे रस्सा ग्रेव्ही त्याच सूपची बनवणार आहे. तर इथे बघा, खडा मसाला टाकून घेतला, मस्त असा कांदा पण टाकून घेतला. कांदा छान परतत आल्यानंतर जे आपण मिक्सरला वाटण केलं होतं ते वाटण पण आपण इथे टाकून घ्यायचं आहे आणि अगदी मिनिटभर परतायचं आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये एव्हरेजचा जो मटण मसाला येतो तो इथे थोडासा सूपसाठी ॲड करायचा आणि बाकीचा आपण थोडासा नंतर घालणार आहे. तर मी ते छान सगळं काही परतल्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं मटण जे असतं ते मटण कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इथे इथे ना माझं कॅमेराचा, माझा जो मोबाईलचा स्टँड आहे तो थोडा छोटा आहे, तर सगळं काही कुकरमधलं असं मला व्यवस्थित दाखवता येत नाही. तर तेवढं तुम्ही प्लीज समजून घ्या. आणि तो थोडासा म्हणजे छोटा आहे तर तुम्हाला एकदम जवळ पण गॅसजवळ ठेवता येत नाही. तर आता इथे बघा, मी तुम्हाला दाखवते की कसं छान मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण जे कुकरला ज्याच्या ज्याच्यामध्ये फोडणी दिली होती त्याच्यात सर्व काही मिक्स करायचं छान मटण, आणि मग नंतर त्याला थोडंसं पाणी सुटत आल्यानंतर परत त्याच्यावर ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे, गरम पाणी. आणि ते पाणी आपण त्या कुकरमध्ये आपण ओतून देणार आहे. तर आपण इथे थंड पाणी नाही वापरायचं, सर्व गरमच पाणी वापरायचं. आणि ऑलरेडी मी इथे मटणाला पाणी सुटलेलं आहे तर इथे मी ताटातलं पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतरसुद्धा आहे ना गरम पाणी साईडला करून घ्यायचं. आणि मग आपण आपल्याला जसा रस्सा ग्रेव्ही करायची आहे तसं आपण इथे पाणी ॲड करायचं आहे. पाणी सुरुवातीलाच जेवढे ग्रेव्ही आपल्याला पाहिजे तेवढी सुरुवातीलाच आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून ना हेच सूपमध्ये आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. म्हणजे आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि सर्व ज्या सूपमध्ये जी मटणाची टेस्ट उतरते तीच टेस्ट आपल्या भाजीला नंतर उतरणार आहे. तर मग ते इथे चवीनुसार पूर्ण मीठ घालून घेतलं. मॅरिनेट करतानासुद्धा मीठ घातलेलं होतं थोडं आणि आता सूपसाठी पण मी थोडंसं मीठ घातलं. आणि मग इथे कुकर मग इथे आता कुकरला झाकण लावून घेणार आहे आणि ना 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये होऊ शकतं व्यवस्थित, जास्त पण खूप शिजवायचं नाही, नाहीतर मग ते बाहेर येतं म्हणजे पूर्ण खूप शिजलं जातं. Thank you.
इथे सर्व मसाला आहे ना तव्यावर पूर्ण फ्राय करून घेतला आणि इथे सगळा मसाला भाजून तयार झाला होता. कांदा घेतलेला आहे, 2 कांदे, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करू शकता, पण टोमॅटो आम्हाला नाही आवडत मग मी टोमॅटो ॲड नाही केलेला आहे. ते सर्व आहे ना मिक्सरला वाटून घ्यायचं, पेस्ट करायची त्याची. आणि आता आपण बघूया आपलं मटण शिजलं आहे की नाही शिजलं आहे. तरी बघा इथे मस्तपैकी मटण शिजलेलं होतं आणि खूप छान असा स्मेल येत होता सूपचा. तर इथे मी पहिले चाकूच्या साह्याने चेक केलं, चाकू पण डिरेक्टली म्हणजे मटणा याच्यामध्ये केलं आणि हाताने पण दाबून बघितलं तर मटण छान शिजलेलं होतं. मग आता आहे ना सूप वेगळं करायचं आणि मटण आपले जे पीस आहे ते वेगळे करायचे. आणि इथून पुढे आता आपण भाजीला फोडणी करणार आहे. तिथे एका साईडला तुम्हाला दिसत असेल माझा सगळा स्वयंपाक चालू होता, कणिक पण मळून झालेली होती आणि भात पण लावून झाला होता आणि आता फक्त भाजी आणि पोळ्या करायच्या होत्या. तर मटणाच्या भाजीला आता मी फोडणी देऊन घेणार आहे. तर एका स्टीलचं पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये ना हे करून घेते पूर्ण थोडं तेल घालून घेते. तर कधी कधी ना गॅस खूप प्रॉब्लेम देतो, तर असं पटकन पेटत नाही, किंवा मग ना कधी कधी लायटर पण असं मॉइश्चर पकडतं त्यामुळे पटकन चालतच नाही. तर मी ते हे केलं, स्टीलचं पातेलं ठेवून घेतलं, त्याच्यामध्ये तेल घालायचं, तेल पण थोडं बेताने घालायचं कारण की सूपमध्ये पण तेल आहे, नाही तर मग खूप ऑइली ऑइली होतं. आणि मग आता तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला जो वाटलेला आहे तो मसाला घालून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी थोडीशी तेलात डायरेक्टली साखर टाकली. तर साखर का टाकली कारण की ना ते आपल्या भाजीला खूप छान अशी तरी येते, त्यामुळे तेलामध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची. आणि मग त्याच्यानंतर आपण जो मिक्सरला वाटलेला जो वाटण आहे जे नंतर केलं होतं ते वाटण इथे सर्व काही तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल कांदा आपण डायरेक्टली गॅसवर भाजला होता म्हणून इथे मसाल्याचा कलर पण काळा आलेला आहे. तो भाजीला पण छान असा ब्राऊन काळा कलर येतो. आणि परतल्यानंतर मग याच्यामध्येच मसाले आपल्याला आता ॲड करायचे आहे. तर आता इथे मसाला परततो आहे. तर इथे आपल्या टेस्टनुसार म्हणजे जसं तिखट आपल्या घरामध्ये चालतं त्यानुसार इथे मसाले ॲड करायचे. पण ना आता नॉनव्हेजच्या भाज्या आहे थोड्याशा स्पायसी छान लागतात, एकदम फिक्या चांगल्या लागत नाही. तर मी इथे थोडंसं स्पायसी करणार आहे. तर मी इथे सगळे घरगुती मसाले वापरलेत, काळा मसाला ज्याला आपण गरम मसाला पण म्हणतो, त्याच्यानंतर लाल तिखट आणि हळद आपण सूपमध्ये घातली म्हणून मी हळद पूर्ण घातली नाही. आणि एव्हरेजचा आपला जो मटण मसाला होता तो मटण मसाला सूपला थोडाच घातला होता म्हणून मी इथे थोडासा जास्त प्रमाणात म्हणजे चमचाभर घालणार आहे. तर इथे माझे सगळे मसाले मी ॲड केले आणि पूर्ण त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. तर इथे स्टीलचं भांडं आहे तर ते असं पटापट खाली लागत होतं त्यामुळे ते सतत हलवायला लागत होतं. तर मग इथे छान असं परतत आल्यानंतर त्याला हे करायचं, थोडंसं मिक्सरच्या भांड्याला म्हणजे थोडं पाणी टाकायचं आणि ते थोडंसं भांडं धुवून ते पाणी आपल्याला त्या मसाल्यात टाकायचं आहे म्हणजे तो खाली हेला होत नाही, लागत नाही पातेलाला, चिटकत नाही. तर इथे बघू शकता तुम्ही इथे छान तेल सुटत आलेले आता मसाला. हा मसाला छान परतला आणि त्याला छान तेल सुटलं ना की भाजीला तरंग पण खूप छान येते, त्यामुळे थोडं छान असा परतून घ्यायचा अगदी 5-1 मिनिट. तर बघा तेल सुटलेलं आहे आणि आता आपण जे पीस आणि सूप वेगळं केलेलं आहे ना ते सूप पहिले ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे. आणि सूप घालून घेतले की मग छान ते मस्त कोट करायचे चांगले मसाल्यामध्ये. आणि मग पुढे आपल्याला जे सूप वगैरे आपण जे काढले ना ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी मस्त असते ना वर खाली करून हे मस्त सूप पीस आणि मसाला छान कोट करून घेते, एकत्र करून घेते मस्त. त्याने कसं सगळ्या सूप सगळ्या पीसला तो मसाला चांगला लागला जातो, छान असं म्हणजे मिक्स होतं. तर बघा इथे पातेलंभर मी सूप काढून ठेवलेलं होतं. हेच सूप आपल्याला या भाजीमध्ये भाजीच्या ग्रेव्हीसाठी यूज करायचं आहे कारण ना ह्या सूपने ना भाजीला एकदम छान टेस्ट येते. तुम्हाला अगदी लागलंच वरतून तर तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता, पण आमच्या म्हणजे आमच्या घरातल्या लोकांप्रमाणे मला एवढं सूप सफिशियंट आहे त्यामुळे वरतून काही मी गरम पाणी टाकणार नाही आहे. तर बघा तुम्ही बघू शकता भाजीला खूप मस्त तरी आलेली होती आणि अगदी सोपी सिंपल भाजी आहे, वेगळं मी काहीच ॲड केलेलं नाही आहे. आणि पुन्हा थोडंसं मीठ घालून घेते कारण की सूपला पण मीठ घातलं होतं, मॅरिनेटला पण मीठ घातलेलं होतं. तर मग नंतर आपल्याला लागेल असं थोडंसं तेवढंच मीठ आता घालून घ्यायचं आहे.
तर एकदम छान सोपी पद्धत आहे. मी नेहमी अशीच भाजी करते आणि भाजी खूप मस्त झाली होती आणि एडिटिंग नंतर करते त्यामुळे मी खाल्ल्यानंतरही भाजीची चव तुम्हाला सांगू शकते की खूप छान भाजी झाली होती आणि जास्त तिखट पण नव्हती आणि जास्त फिकी पण नव्हती, छान जशी पाहिजे तशीच झालेली होती. तर भाजी छान उकळत आलेली आहे. उकळला उजा भाजी जेव्हा उकळत असते ना तेव्हा त्याच्यावर मस्त अशी कसुरी मेथी पण टाकायची. तर ही माझी घरगुती कसुरी मेथी आहे जी मी घरीच बनवते. तर बघा मस्त मी दोन वेळेस अशी छान थोडी थोडी घेतली आणि ती हातावर चोळली आणि कसुरी मेथी भाजीमध्ये टाकली. त्याने खूप मस्त स्मेल येतो भाजीला, टेस्ट पण उतरते त्याची. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तो खूप सुंदर होते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडलीच असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका. तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर इथे माझी भाजी वगैरे सर्व काही रेडी झालेलं आहे.